पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दुधाच्या पिशव्यांवरती अधिक कर म्हणजेच 50 पैसे जास्त दर लावण्याचा विचार केलाय. त्यातून पुन्हा ती दुधाची पिशवी परत करताना ते 50 पैसे पुन्हा मिळतील. त्यामुळे आता दुधाची पिशवी घेताना नागरिकांना ज्यादा पैसे मोजण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे. आता त्या पिशव्यांना अधिक रक्कम द्यावी लागेल. त्यामुळे दुधाच्या पिशव्यांमुळे निर्माण होणारा 31 टन कचरा काही प्रमाणात कमी होईल असं रामदास कदम यांनी सांगितलंय. महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदीचा निर्णय घेऊन 1 वर्ष झालं. जवळजवळ 50% अधिक प्लास्टिक बंदी झालेली आहे. प्रतिदिन 1200 टन कचरा जमा होत होता प्लास्टिकचा, आता 600 टनापेक्षा कमी आहे. या सगळ्या प्लास्टिकवरती आपण यांच्यासोबत माझी बैठक झाली आणि नोटिफिकेशनमध्ये आपण जिल्हा प्रमाणे नियम आणल्याप्रमाणे फक्त 50 पैसे हे जो